न्यूज वसा जनसेवेचा विदर्भ मंडळ अधिकारी संघाच्या वतीनं दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून हे स्पष्ट होते की बुलढाण्याच्या महसूल राजकारण आणि माजलेली आहे अधिकाऱ्यांनी आपल्या निवेदनात ज्या अधिकाऱ्यावर आरोप केला आहे तो अधिकारी शेवटी आहे तरी कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे खरे तर या संदर्भातील उत्तर एक निवेदन करता मंडळ अधिकारी देऊ शकतात किंवा विभागातील वरिष्ठ अधिकारी खरे तर झारीतील शुक्राचार्य बनलेल्या त्या अधिकाऱ्यांचं नाव जनतेसमोर येणं गरजेचं झालंय या संदर्भात सविस्तर असे की गेल्या काही दिवसांपासून सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन मध्ये बुलढाण्याचे अधिकारी टेकाळे यांच्या विविध गैरप्रकारांसंबंधी वृत्त मालिका प्रकाशित करण्यात येत आहे टेकाळे आणि त्यांच्या काही तलाठ्यांनी अनेक नोंदीत कागदपत्रांमध्ये फेरफार रद्दची नोंद करून तोच नंतर फेरफार पुन्हा नियमित केल्याचा शेरा आहे या विजय टेकाळे आणि त्यांच्या या सहकारी तलाठ्यांनी चांगलाच लाटल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय हे प्रकार करताना टेकाळे यांनी अनेकदा तर उपविभागीय अधिकाऱ्यांच्याही अधिकाऱ्यांवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय या संदर्भात काही लोकांनी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे तसेच काही नितर टेकाळे यांच्या संपत्तीची चौकशी ही थेट लाचलुचपत विभागाकडून करण्याची मागणी केली आहे कुठलाही भ्रष्टाचार गैरप्रकार माहिती पडल्यास त्या संदर्भात वृत्तमालिका प्रकाशित करणे हे कुठल्याही वृत्तपत्राचं खर तर आद्य कर्तव्य असतं आमचं हे कर्तव्य समजून आम्ही या संदर्भात वृत्तमालिका प्रकाशित करीत आहोत बर विशेष म्हणजे आम्ही कोणतेही वृत्त हे पूर्ण पुरावे आणि माहिती घेतल्यानंतरच प्रकाशित करीत असतो त्यामुळे जर आमचे वृत्त हे खोटे आणि खोडसाळपणाचे किंवा कोणीतरी आम्हाला हाताशी धरून कारस्थान असेल त्या संदर्भात विजय टेकाळे किंवा मंडळ अधिकारी संघ कायदेशीर कारवाई करण्यास मोकळा आहे परंतु तसे न करता केवळ खोटे आरोप करायचे असा प्रकार टेकाळे आणि मंडळ अधिकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी चालवलाय विशेष म्हणजे या निवेदनात मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्याच विभागातील एका अधिकाऱ्यावर निशाणा साधलाय आता तो अधिकारी कोण हे देखील जनतेला करणं आहे तसेच त्या अधिकाऱ्यानं मीडियाला हाताशी धरून खोटे वृत्त प्रकाशित करण्याचा जो आरोप करण्यात ता आलाय त्याचाही खुलासा मंडळ अधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे असं न झाल्यास येत्या काळात मंडळ अधिकारी संघाला कायदेशीर कारवाईसाठी तयार राहावे लागेल काहीही असो मंडळ अधिकाऱ्यांनी हा निवेदनाचा जो काही प्रचंड मोठा घाट घातलाय त्यातून महसूल विभागात अंतर्गत राजकारण आणि सुंदोब सुंदी सुरू आहे असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही या निमित्तानं ही सुंदोब सुंदी स्थिती आज निर्माण झाली आहे एक मात्र नक्की या निमित्तानं अधिकारी संघानं टेकाळी यांच्या गैरव्यवहारांवर पांघरून घालण्यासाठी हा निवेदनाचा घाट घातल्याचं दिसून येतो टेकाळे यांनी जे काही आजवर गैरव्यवहार केले आहेत त्यासंदर्भात दैनिक जनसंचलन सिटी न्यूजची वृत्त मालिका तर खंडित होण्याची तीळ मात्र शक्यता नाही कारण भ्रष्टाचारासंदर्भात आमची झिरो टॉलरन्स नीती आहे त्यामुळे आम्ही आमचे कार्य बजावतच राहणार सिटी न्यूज बुलढाणा